आपल्या वरोरा शहरातील रेती तस्कर आणि आदिवासी वर्ग यांच्या संगनमतातून जो पर्यावरणाचा ऱ्हास चालला आहे आणि सामान्य माणसाच्या ज्या रीतीच्या वाढलेल्या भावामुळे जी आर्थिक पिळवणूक होती आहे, ही पिळवणूक थांबावी यासाठी मी वारंवार आपल्या तहसील कार्यालयात अधिकारी वर्गाला निवेदन दिली, तरीसुद्धा त्यांनी रीती तस्करी करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली नाही। आता कारवाई करतील कशी, हा अधिकारी वर्गाचा आणि रीती तस्करांचा मिळून धंदा असल्यासारखा आहे। आता यांना कुठंतरी थांबावं लागेल, त्यासाठी मी हा मार्ग टॉवरवर चढण्याचा मार्ग अवलंबला आहे। जय महाराष्ट्र।